नमस्कार, मी ऋषी देसाई। गुन्हेगारांचा कर्दनकाळा आणि सत्याचा साक्षीदार क्राईम फाइल्स मध्ये आपलं स्वागत। चप्पल आणि बुटाच्या चोरीतून 40 लाखाची संपत्ती जमा करणारा चप्पल चोर, प्रेयसीसाठी डॉक्टर पत्नीचा खून करणारा उलट्या काळजाचा डॉक्टर आणि जादूटोळ्याच्या संशयातून भर रस्त्यात खून करणारा निर्दयी किलर, या सगळ्या गुन्ह्यांचा वेध घेणारा होता आजच्या क्राईम फाइल्स मध्ये। पेशाने डॉक्टर असलेला रश्मी अग्रहार यांचा अचानक मृत्यू झाला। त्या घटनेला बरेच महिने लोटले, मात्र डॉक्टर रश्मीच्या मृत्यूविषयी लोकांच्या मनात संशय होता। यामागे काहीतरी गौडबंगाल असावं असं वाटत असतानाच सोलापूर पोलिसांना एक निनावी तक्रार मिळाली। पोलिसांनी डॉक्टर रश्मीच्या मृत्यूविषयी विचारपूस सुरू केली आणि अत्यंत थंड डोक्यानं केलेल्या खुनाला अखेर वाचा फुटलीच। बॉलिवूड पटाच्या कथेलाही लाजवेल अशी ही अंगाचा थरकाप उडवणारी सोलापूरची सत्यकथा आहे। डॉक्टर प्रसन्न अग्रहार हाच तो उलट्या काळजाचा गुन्हेगार ज्यानं प्रेयसीसाठी पत्नीचा निर्दयीपणे खून करून तो पचवला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर प्रसन्न हा सोलापूरच्या गंगामय्या हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत होता। वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड कमाई असल्यामुळे आरोपी प्रसन्नला पैशाची काहीच कमतरता नव्हती। पेशानं डॉक्टर असलेल्या प्रसन्न रंगेल स्वभावाचा, त्याचं पहिलं लग्न झालं मात्र ते जास्त काळ टिकलं नाही। अपंग मूल झाल्यामुळे पत्नीचा वेळ मूल सांभाळण्यात जात असे, मात्र हेच कारण पुढे करून आरोपी प्रसन्ननं पत्नीला घटस्फोट दिला। पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर प्रसन्ना नव्या जोडीदाराच्या शोधात होता, त्याला रान मोकळं झालं होतं। अशातच एक मॅट्रिमोनी साईटवर त्याची ओळख घटस्फोटीत असलेल्या डॉक्टर रेश्मा यांच्याशी झाली। पुढे त्यांनी लग्न केलं। आरोपी प्रसन्न दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला। सोलापुरातील आसरा परिसरात त्यांना आपला संसार थाटला। लग्नानंतर त्यांना एक मुलगीही झाली। डॉक्टर प्रसन्न आणि डॉक्टर रेश्मा हे दोघेही समदुखी, दोघांचाही घटस्फोट झालेला। साधी डॉटकॉमवर ओळख झाली आणि फेसबुकच्या माध्यमातून संपर्क वाढला। अखेर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला। विवाहही मोठ्या धामधुमीत करण्यात आला। प्रसन्नची पत्नी डॉक्टर रश्मी काही दिवसांसाठी बंगलोरला गेल्या होत्या। याच दरम्यान कोलकात्याची रहिवासी असलेली आणि पेशानं शिक्षिका असलेल्या मेघारॉय चौधरी या तरुणीशी प्रसन्नची ओळख झाली। पुढे त्यांच्यात मैत्री झाली आणि मग प्रसन्नच्या घरी तिचा राबता वाढला। मेघारॉय चौधरी आणि प्रसन्नच्या या मैत्रीची कुणकुण डॉक्टर रश्मीला लागली आणि त्यातूनच या पती पत्नीचे वाद होऊ लागले। याच दरम्यान प्रसन्न आणि मेघारॉय चौधरी यांची जवळीक आणखीनच वाढली। सोमा उर्फ मेघराज चौधरी राहणार कलकत्ता, ही हिला पण वाईल्ड फोटोग्राफीचा छंद आहे आणि डॉक्टर प्रसन्न अग्रहार यांना पण फोटोग्राफीचा छंद आहे। डॉक्टर प्रसन्न अग्रहार हे एमसीएच न्यूरोलॉजी असून ते गंगामय हॉस्पिटल सोलापूर येथे 2010 पासून प्रॅक्टिस करतात आणि मेघराज चौधरी या शिक्षिका असून त्या कलकत्ता येथून छंद जोपासतात। प्रसन्न आणि मेघाची प्रेम कहाणी फोटोग्राफीच्या छंदातून सुरू झाली होती। डॉक्टर प्रसन्नला वाईल्ड फोटोग्राफीची आवड होती। राजस्थानच्या जयपूरमध्ये भरलेल्या एका फोटो प्रदर्शनात मेघा रॉयशी प्रसन्नची ओळख झाली, कारण मेघा रॉयलाही वाईल्ड फोटोग्राफीची आवड होती। फोटो प्रदर्शनात झालेली ओळख पुढे मैत्रीत रुपांतरित झाली आणि ही मैत्री प्रेमात कधी बदलली हे त्यांनाही कळलं नाही। मेघा रॉय चौधरी ही मूळची कोलकात्याची असून पेशानं शिक्षिका आहे। वाईल्ड फोटोग्राफीच्या नावावर हे दोघं सोलापुरातील नानज अभयारण्य, हिप्परगा तलाव या परिसरात सतत एकत्र फिरत असत। त्यांच्या या वागण्यामुळे प्रसन्नची पत्नी डॉक्टर रश्मी यांचा संशय आणखीनच बळावला। 9 जुलै 2015 आरोपी प्रसन्ननं पत्नी रश्मीचा खून केला। त्यानंतर आरोपीनं रश्मीचा मृतदेह गंगामय्या हॉस्पिटलमध्ये नेला। तिथे डॉक्टर एस प्रभाकर, डॉक्टर अमित कुलकर्णी, डॉक्टर भाऊसाहेब गायकवाड यांच्या मदतीनं शवविच्छेदन न करताच स्मशानभूमीत रश्मीच्या देहावर अंत्यसंस्कार केले। हॉस्पिटलला बॉडी आल्यानंतर त्यांनी पोलिसला रिपोर्ट करणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते एवढे हॉस्पिटल चालवतात, त्यांना माहिती आहे, ज्ञान आहे, त्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे होती। पोलिसांना कळवलं नाही, त्याची एमएलसी झाली नाही। तिसरी गोष्ट, त्यांनी त्यानंतर त्या बॉडीचं कुठलंही शवविच्छेदन केलं नाही आणि परस्पर त्या डॉक्टर रश्मींचे आई वडील दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांचे काय समजूत काढली काय आणि हार्ट अटॅकनं मृत्यू वगैरे झाला म्हणून सांगितलं आणि त्यांच्या नातेवाईकासह ती बॉडी मोदी स्मशानभूमीमध्ये त्यांनी त्याचा अंत्यविधी केला। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी प्रसन्ननं पत्नी रश्मीच्या नावे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढली होती। ती इन्शुरन्सची 21 लाख रुपयांची रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून घेतली।
त्यांची मिसेस वारल्यानंतर त्यांनी जवळजवळ 21 लाख रुपयाचा बायकोचा इन्शुरन्स घेतला एचडीएफसी आणि बजाज अलायन्स मधून. त्याचे मी प्रपोजल फॉर्म बघितले तर प्रपोजल फॉर्म मध्ये सुद्धा त्यांनी डिस्क्लोज केलेलं आहे की त्यांच्या मिसेसला कुठल्याही स्वरूपाचा आजार नाही म्हणून. त्याच्यावरून असं दिसलं की हे याच्या बायकोला कुठला आजार नव्हता, म्हणजे हा घातपतीच मृत्यू असण्याची शक्यता जास्त आहे. आरोपी प्रसन्ननं मोठ्या चलाकीनं पत्नीचा खून करून तो लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मात्र एका अज्ञात व्यक्तीच्या तक्रारीमुळे डॉक्टर रश्मीच्या खुनाला वाचा फुटली. अग्रहार यांच्या विरुद्ध एक निनावी अर्ज आला होता आणि त्यामध्ये हकीकत होती की डॉक्टर प्रसन्न अग्रहार यांनी त्यांच्या बायकोचा खून केलेला आहे म्हणून अनैतिक संबंधातून. तर हा खून त्यांनी 9 जुलै 2015 रोजी केला आहे आणि राहते घरी बायकोला मारले अशा प्रकारची त्यांनी त्याप्रमाणे तक्रारीवरचा निनावी अर्ज होता. या तक्रार अर्जाची चौकशी करताना हळूहळू पोलिसांच्या हाती धागे दोरे लागत गेले आणि नियोजनबद्ध पद्धतीनं केलेल्या खुनाचा उलगडा झाला. आरोपी प्रसन्ननं आपली प्रेयसी मेघराय चौधरी हिच्या मदतीनं पत्नी रश्मीचा खून केल्याप्रकरणी सोलापूरच्या विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. हा खून लपण्यासाठी मदत केल्याप्रकरणी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर एस प्रभाकरसह गंगामय्या हॉस्पिटलच्या 3 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उच्च शिक्षित आणि डॉक्टर पेशात काम करणाऱ्या आरोपी प्रसन्ननं विवाहबाह्य संबंधांसाठी आपल्या पत्नीचा बळी घेतलाय. मोठ्या चलाखीनं हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न त्यानं केला होता, मात्र अखेर या खुनाला वाचा फुटली. पोलीस आयुक्तांना आलेल्या निनावी पत्राद्वारे पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टर प्रसन्नसहित 5 जणांवर गुन्हा दाखल झाला. मात्र डॉक्टर रेशमा यांचा खून कशा प्रकारे झाला, गळा दाबून झाला की तिला कोणतं इंजेक्शन देऊन मारण्यात आलं, हे अद्याप उघड झालेलं नाही. डॉक्टर प्रसन्न हे सध्या फरार आहेत. जोपर्यंत डॉक्टर प्रसन्न यांना अटक होत नाही तोपर्यंत डॉक्टर रेशमा यांचा खून कशा प्रकारे करण्यात आला हे समोर येणार नाही. त्यामुळे पोलीस आता डॉक्टर प्रसन्न यांच्या मागावर आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश शिंदेसह संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. आपली चप्पल किंवा बूट चोरीला गेल्यानंतर तसं कोणी पोलिसात तक्रार करतच नाही, विशेषतः सार्वजनिक ठिकाणाहून अशा प्रकारे चप्पल बुटांची चोरी होते, लोक दुर्लक्ष करतात. मात्र याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यानं 1-2 नाही तर तब्बल 40 लाखाची संपत्ती जमा केली आहे. नाव इब्राहिम शेख, वय 27 वर्ष, शिक्षण 7वी नापास, पेशा चप्पल चोर, वार्षिक कमाई 20 लाख रुपये, संपत्ती 40 लाख रुपये. अवघ्या 7व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या या 27 वर्षीय इब्राहिम शेखनं उच्च शिक्षित आणि मोठ्या पगाराची नोकरी असलेल्यांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलंय, कारण त्यानं पेशाच तसा निवडलाय. अत्यंत प्लॅनिंग करून त्यानं लाखोंची कमाई केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इब्राहिम सुरुवातीला मुंबईतील चित्रपटगृहाबाहेर तिकीट ब्लॅक करत होता, पण पोलिसांच्या रोजच्या त्रासाला कंटाळून इब्राहिमनं तो धंदा सोडला. त्यानंतर तो छोटं मोठं काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता, पण तेवढ्या पैशात त्याचं भागत नव्हतं, त्यामुळे त्यानं माटुंगा परिसरात घरफोडी केली. मात्र त्या घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे इब्राहिमची चोरी उघड झाली. या घरफोडीनंतरही इब्राहिम काही पोलिसांच्या हाती लागला नाही. इब्राहिमनं घरफोड्या सुरूच ठेवल्या होत्या. या चोरी करताना इब्राहिम घरातील सर्व वस्तूंची चोरी करायचा, त्यापैकी चप्पल आणि बूट यांच्या विक्रीतून त्याला चांगले पैसे मिळू लागले होते आणि इथंच त्याला झटपट पैसे कमवण्याचा मार्ग सापडला. चोरीतून पैसे कमावण्याचा मार्ग त्याला मिळाला होता, त्यामुळे तो केवळ चप्पल आणि बूट चोरू लागला. त्यासाठी तो दक्षिण मुंबईतील अतिश्रीमंत भागात फिरून चोरी करण्याच्या ठिकाणांची पाहणी करत असे. आता इब्राहिमचं फक्त एकच लक्ष होतं, चांगल्या आणि ब्रँडेड चप्पल बूट चोरणं. या चोरलेल्या चप्पल आणि बूट तो मुंबईतील प्रसिद्ध नळ बाजार तसंच चोर बाजारातील व्यापाऱ्यांना विकत असे. शाळेत
गणिताच्या पुस्तकाला हात न लावणाऱ्या इब्राहिमला चप्पल चोरून त्यातून कमाई करण्याचं गणित चांगलंच उमलत होतं। त्याच्याकडून पादत्राणं घेऊन त्यांच्या विक्रीतून व्यापाऱ्यांनाही चांगला फायदा मिळत होता। हळूहळू इब्राहिम नळ बाजार आणि चोर बाजारात जम बसू लागला आणि तो अल्पावधीतच या परिसरातला मोठा व्यापारी बनला। पण पुन्हा जास्त काळ लपून राहत नाही। या ठिकाणी हा जो चोर आहे ह्या कुठल्याही सोसायटीमध्ये रात्रीच्या वेळेस घुसायचा, ज्या ठिकाणी वॉचमन नाही अशा ठिकाणी आणि फ्लॅट समोर किंवा त्या घरासमोर जिथं तिथल्या रहिवाशांनी चपला काढून ठेवला असायचा त्या चपला तो तिथून आणायचा, उचलून आणायचा आणि तो त्या ठिकाणी विकायचा। 3 वर्षांपूर्वी इब्राहिमनं ज्या माटुंगा भागात घरफोडी केली होती त्याच भागात त्यानं 1-2 वेळ चोरी केली होती, कारण आपला गुन्हा कधीच उघडकीस येणार नाही असं त्याला वाटलं होतं। मात्र चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा चेहरा कैद झाला होता। तो माटुंगा भागात पुन्हा एकदा चोरी करण्यासाठी गेला असताना पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या। पोलिसांनी त्याची खातरजमा केल्यावर त्याच्या चप्पल चोरीचा धंदा उघडकीस आला। माटुंगा पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे, त्याच्यामध्ये त्याच्या साथीदाराला पण अटक करण्यात आलेली आहे। ह्या आरोपीकडनं 3 वेगवेगळ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्याच्याकडनं काही आयव्हज पण हस्तगत करण्यात आलेलं आहे। ह्या आरोपीच्या तपासणी दरम्यान विचारपूस करण्यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे। इब्राहिमला पोलिसांनी अटक करून त्याची कसून चौकशी सुरू केली आणि त्याने जे सांगितलं त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले। इब्राहिमनं गेल्या 2 वर्षात 1-2 नाही तर तब्बल 40 लाख रुपयांच्या चप्पल चोरल्या होत्या। त्यासाठी त्यानं एक टीम बनवली होती। या टीममध्ये चप्पल चोरण्यापासून ते त्यांची छाटणी आणि विक्री करण्यापर्यंत कामं वाटून देण्यात आली होती। तिकीट ब्लॅकवाला ते 40 लाख रुपयांच्या चप्पल चोरणाऱ्या इब्राहिमचा प्रवास अतिशय फिल्मी होता। 2 वर्ष इब्राहिमने या चोरीच्या पैशातून खूप मौजमजा केली, पण म्हणतात ना वाईटाचा मार्ग नेहमी शेवटाकडे जातो, तसंच इब्राहिमचं झालं। इब्राहिम आज जेलची हवा खातोय। आज त्याच्याकडे चोरी केलेले पैसे नाहीयेत, ना त्या पैशांवरती मजा करणारे त्याचे मित्र आहेत। पुढेजनस अमित गिरीसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट आहे, गोंदिया जिल्ह्यातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झालंय। राधेश्याम कुडापे याच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला, त्यामुळे राधेश्यामला मोठा मानसिक धक्का बसला। गावातील कन्हैयालाल बडोलेनं जादूटोणा करून आपल्या मुलाचा घात केल्याचा संशय राधेश्यामला होता, मात्र हा संशय कन्हैयालालच्या जीवावर बेतला। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात राहणाऱ्या कन्हैयालाल बडोलेचा खून झालाय। भर रस्त्यात ही हत्या झालीय। या घटनेमुळे बडोले कुटुंब पुरतं हादरून गेलंय। जादूटोण्याच्या संशयातून आरोपी राधेश्याम कोडापे यानं कन्हैयालाल बडोलेला संपवलाय। बडोले कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार आरोपी राधेश्याम कडोपेचा मुलगा पवन आणि कन्हैयालाल बडोले यांचं शेळी चालण्याच्या कारणावरून वाद झाला होता। पवनच्या शेळ्या बडोले यांच्या शेतात येत असल्यानं त्या दोघांमध्ये भांडण झालं होतं। 1-2 शेतामध्ये गेली तेव्हा माझ्यासमोर 1-2 वाद झाला। पेट्रोल पंप आहे त्यांच्याशी, इथून रस्ता ठेवायचा नाही म्हणून ते 1-2 अशा म्हणजे त्यांच्या 2-2 गोष्टी झाल्या होत्या, पण आम्हाला तेवढा काही हे नव्हता। आणि तो जो मारणारा व्यक्ती आहे तो हा त्याचा कारण दुसराच आहे मारण्याचा। फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती। कन्हैयालाल बडोले यांनी पवनला धमकावलं होतं, त्यामुळे पवनचा पिता राधेश्याम कोडापे संतापला होता। पण हे प्रकरण तेवढ्यावरच थांबलं। या घटनेनंतर काही दिवसांनी पवनचा मृत्यू झाला आणि इथेच ठिणगी पडली। त्याला म्हणजे दुसऱ्याच व्यक्तीने म्हणजे हे असं सांगितलं, पण तो म्हणजे समोर असा म्हणत आहे की तुम्ही माझ्या मुलाला जादूटोणा करून मारले, पण त्याच्या मुलाला खूप साऱ्या बिमाऱ्या होत्या त्याच्यामुळे तो मुलगा मरण पावला। कन्हैयालाल बडोलेनं जादूटोणा करून आपला मुलगा पवन याचा घात केल्याचा संशय आरोपी राधेश्याम कोडापेच्या मनात बळावला। तशी धमकी आरोपीनं कन्हैयालाल बडोलेला दिली होती। त्याचा बाप आला ना का म्हणते, माझ्या पोराले म्हणते हा मारल्या म्हणते जादू करून म्हणते, तर माझ्या पोराले म्हणते मी यायचा बदला घेईन म्हणलं ना, तर तसा आज बदला घेतला बाबा एकला पाहू। मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आरोपी राधेश्याम योग्य वेळ शोधत होता।
मुलाच्या मृत्यूमागे आपल्या मुलावर कोणीतरी जादू टोना केला आहे असा संशय आरोपी राधेश्याम कोडापे याच्या मनात तग धरून होता आणि त्यामुळेच त्यांनी बडोले यांना भर रस्त्यात गाठून त्याची धारदार शस्त्राने हत्या केली. घटनेच्या दिवशी त्यानं संधी साधली. पप्पाजी पेट्रोल पंपवर थांबले, त्याच्यानंतर पप्पाजी येत होते मागे मागे, आम्ही घरी होतो. घरी होतून आम्ही त्याच्यानंतर फोन केला काकांच्या भावाने की एका जणाने मारला म्हणून. मग मी त्यानंतर PSCला गेलो तर पप्पाजीची बॉडी बाहेर ठेवली होती. आरोपीचा जो मुलगा होता तो एक दोन महिन्यापासून आजारी होता. त्याचा संशय तसा आहे, पण तसा काही खराब प्रकारच्या आतुरण्याचा प्रकार नाही आहे त्याच्यामध्ये. त्याचा संशय होता तो चुकीचा संशय होता. फक्त त्याच्या डोक्यात एक संशय निर्माण झाल्यामुळे तो राग मनात आणि शेळ्याचे शेतामध्ये शेळ्या जात असल्यामुळे धान खात असल्यामुळे तो एक मनात राग असून त्यामधून त्याने ते कृत्य केलेलं आहे. भर रस्त्यात आरोपी राधेश्यामनं कन्हैयालाल बडोलेचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं. एकंदरीतच घडलेल्या घटनेवरून आजही ग्रामीण भागात अंधश्रद्धा किती मोठ्या प्रमाणात आपले पाय पसरत आहे हे लक्षात येईल. तर अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कोण कोणाच्या जीवावर उठेल याचा सुद्धा नेम नाही. त्यामुळे या निमित्ताने का होईना आज अंधश्रद्धेविषयी जनजागृती होणे तितकेच गरजेचे झालेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट यशवंतसह माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.